नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हाहो, हे हंडे तर एकदम कापसासारखे हलके झालेत. त्यात एवढं पाणी भरलेलं असताना हीच तर तुझ्या भक्तीची ताकद आहे. आता तू डोळे मीठ बघू. म्हणजे? अगं मीठ म्हणते ना. हे तर आईचं जोडवं आहे. म्हणजे मला भास झाला तो खरा होता. आई बाबा होते तिथे जवळ, फक्त चुकामुक झाली आमची. पण विराटनं त्यांचं काही बरं वाईट करायच्या आत मला संकेतला शोधायला हवं. आई काळूबाई, आता आता तूच धावून ये ग. पाऊस भागली का नामस्मरणाची? काय मग, तुझ्या देवीने मदत केली की नाही तुला? लय मिरवत होतीस ना? आजपासून देवीचं नाव घरात घ्यायचं नाही. आणि तसं बी काय दिले ग त्या देवीनं तुला? माझ्या आई काळूबाईने मला काय दिलंय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तुझं हे पुराण ऐकायची ना आम्हाला अजिबात इच्छा नाही. ते पीप तेवढं भरायचंय, ते भरून घ्या लवकर. घाबरू नका, ते पिंप मी पूर्ण भरणार. थांब, ते काय करतेस आई? काय हे सगळं? घरात घरकाम करायला इतकी माणसं असताना तू का पाणी भरतेस? आओ भाऊजी, 100 हिला सांगितलं देवीचं नाव घ्यायचं नाही, पण दादासाहेबांचा आदेश मोडतेच आहे. जरा शांत बसणार आहात का तुम्ही? आर्या, तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही. सोड सोड. नाही मी. काय मी? नाही नाही, आई बाबांबद्दल काही बोलणं म्हणजे त्यांच्या जीवाचा धोका वाढवणं ठरेल. मी काय तुला विचारतोय, मी का पाणी भरतेस तू? कारण मला यांना दाखवून द्यायचंय की माझी आई काळूबाई यांच्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे. क्या बात आहे. नाही, एक प्रश्न पडलाय मला, तुम्ही इतके कसे काय भोळे असू शकता? तुमचं गुरुजी गुरुजी चाललंय, हिचं आता देवी देवी सुरू झालंय. चांगलंय, व्हेरी गुड. आपल्याला यातलं काही कळत नाही ना, आपण यात पडायचं नाही. तुझ्या कामाला जा तू, आमचं आम्ही बघून घेऊ. कसं काय बघून घेऊ? घरात कामाला इतकी माणसं असताना तुम्ही हिला पाणी भरायला सांगताय? हे चूक नाहीये. चुकीचं ही वागतीये. दादासाहेबांचे आणि घराचे नियम ही मोडतीये. आणि नियम मोडले की शिक्षा होणार. अच्छा, नियमभंगाची शिक्षा आहे का ही? वय, मी तर गुरुजींना मानतच नाही. हा तर सगळ्यात मोठा नियमभंग आहे ना इथला. शिक्षा मलाही व्हायला पाहिजे. मी करतो का? एक अंडा एक अंडा मी घेतो. काय चाललंय तुझं? शिक्षा भुगतोय. खाली ठेवते पहिल्यांदा. अमोक, ठेवते खाली. झालं समाधान? एक नंबरचा हट्टी मुलगा आहेस तू. वकील आहे मी आई, आणि आर्यावरच काय, कुणावरही अन्याय झालेला मला सहन नाही होणार.
आई साहेब बघितलं मला अमोक भाऊजींचं लक्षण काय बरं दिसत नाही. म्हणजे त्या पोरीला आपण काय करायला गेलो की ह्यांना लगेच पुळका येतोच. अशाने त्या पोरीचा बंदोबस्त सोडाच, वर आपल्या डोक्यावर बसेल ती. सावली सावली अख्या सुराची सावली पळून जात आहे, पळून जात आहे. इथून कुणी पळून जाऊ शकत नाही. इथून कुणाची सुटका नाही. आमची इथून सुटका होईल की नाही मला माहीत नाही, पण तुझी सुटका कधीच होणार नाही. आई काळूबाई तुला कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेव. काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. एक दिवस असा येईल तुम्ही भक्त आणि भक्त माझ्या नावाचा जयघोष करा. तुम पुढं तिचं नाव घेतलं तर याचा त्रास तुला नाही, तुमच्या मुलीला. आर्या अमोघ पाटील हिला होईल. करण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. माझ्या मुलीच्या अंदर हात लावला तर हात तोडून टाकेन मी तुझे. अविनाश शांत राहा. अविनाश नाही घाबरत मी याला, मला भीतीच वाटत नाही याची. अविनाश ते सगळं खरंय, पण आर्या करता तू शांत राहावंच लागेल ना. हो ना, मला खात्री आहे. आई काळूबाई आर्याची आणि आपली भेट नक्की घडवून आली. हो, आई काळूबाईच्या नावाने चांग बल. आई काळूबाईच्या नावाने चांग बल. आई काळूबाईच्या नावाने चांग बल. तुझा जीव निस्सा तुझ्या भावातच नाही तर तुझ्या आई बापा मध्येच तो गुंतलाय नाही का. एक काम करतो ना, त्यांना तुझ्या लग्नाचा पेढा भरवतो. अरे त्यांचा नारळ वाढवून टाकू की. मीच आणलं होतं हे आईसाठी. याचाच अर्थ आई खूप जवळ आहे, पण कुठल्या अवस्थेत असतील. माझ्यावर आणि संकेतवर आली आहेत तशी संकट तुमच्या दोघांवर आली नसतील ना. पंडित दादाचं काय झालं? मिलिंदच्या माणसांनी पकडून ठेवलं होतं त्याला. मी सोडायला सांगितलंय, संध्याकाळी येणार आहे भेटायला. थँक गॉड, आता पंडित दादा आईबाबांना शोधण्यात माझी मदत करेल आणि संकेतचा शोध लागेपर्यंत तो आईबाबांना सेफ ठिकाणी ठेवेल. सागर दादा. हा दादा, काय झालं दादा? माझं काही चुकलं का? हो काही चुकलं नाही आहे, द्या मला हवाय. द्या, खरंच द्या. हे काय सहन होत नाही आहे मला, ज्या प्रकारे तुला पाणी भरायला लावला, दिलेला शब्द न पाळता ज्या प्रकारे तुझ्याशी वागताय, आवडत नाही आहे मला. पण कितीही झालं तरी शेवटी माझ्या घरचे आहेत ते. मी एका मर्यादेनंतर त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा नाही देऊ शकत, तूही नाही देऊ शकत, कारण तू सुद्धा हतबलस. पण मग तुला न्याय कसा मिळणार? म्हणून मग मी हा पर्याय निवडलाय. त्यांच्या चुकांची शिक्षा मला दे, तुझा सगळा राग माझ्यावर काढ. ग्रेट वकील साहेब, खूप छान पद्धत आहे तुमची न्याय करण्याची. पण तुम्हाला असं नाही का वाटत त्यांच्या चुकांची शिक्षा त्यांनाच मिळायला पाहिजे? आणि तू काय सतत कवच बनून फिरणार आहेस त्यांच्या भोवती? एनिवेज, मी कोणाला शिक्षा देणारी कोणीच नाही, पण माझी आई काळूबाई प्रत्येकाला शिक्षा देईल.
आणि जेव्हा तिची लाठी बरसेल तेव्हा पास झालं यार, पास झालं. काय चाललंय? मी इथे नॉर्मल माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या घरचे आणि तू काय करताय? गुरुजी आणि काळूबाईचे दाखले देत आहे. इम्पॉसिबल आहे तुम्ही. हॅलो, ते प्रचंड जड हांडे मी पाण्याने भरलेत आणि चार वेळा उचललेत. तुला खरंच असं वाटतं की ते माझ्याच्याने शक्य झालं असतं? व्हॉट यू मीन? आय मीन काळूबाईनेच मला बळ दिलं. बास झालं यार, आता खरंच बास झालं. अरे मला नाही ऐकायचंय. तुम्ही दोघवी खरे आहात. दोघवी तुम्ही स्वतःपुरता विचार नाही करत, आर्या समज तिच्या भावासाठी करते. आणि आमू घरच्यांच्या चुकांसाठी शिक्षा भोगायला तयार होतोय. दोघबी शोभून दिसता एकमेकांना. दोघबी गुणी आहात. तुला पाणी भरायला लावलं ना, कळलं मला. पण आई काळूबाई माझ्यासाठी धावत आली, तिने माझे कष्ट कमी केले. अगं तिचं लक्ष असतंच तिच्या लेकरांवर. हो काकू, खरं सांगू, जर दुसऱ्या कोणी मला हे सांगितलं असतं ना, मी कधीच विश्वास ठेवला नसता. पण मला स्वतःला प्रचिती आली काळूबाईच्या नावानं. सांग भलं. या पोरीच्या डोक्यात हवा जाऊ नये आणि तिला ताब्यात ठेवता यावं म्हणून तिच्या मागे लागलोय आम्ही. आणि आपलं पोरग सारखं मध्ये मध्ये येते. आज तिला पाणी भरायला लावलं तर हा आला मध्ये, म्हणला मी भरतो पाणी. काय करायचं ह्याच? युवराजांची काळजी करू नका तुम्ही, आम्ही हँडल करतो. आणि ती पोरगी बी काही कमी नाहीये. इतक्यांदा पाणी भरायला लावलं, खेपा घालायला लावल्या, तरी बी बागेत फिरल्यावानी फिरत होती. लई नाटकी आहे ती. दादासाहेब तुम्हाला सांगते, नक्कीच त्या पोरीला ना जादू तो नाही येत असणार. त्या पोरीला पाणी भरायला कोणी लावलं? इथं गावातल्या लोकांचे फोन घेऊन घेऊन हैराण झालो आम्ही. आमदारांच्या सुनेला विहिरीवरून पाणी भरायला लावलं, पाणी भरायला लावलं, अशी बोंबाबोंब चालली आहे गावात. अगं बाई, लक्षातच नाही आलं बघा आमच्या. पण हे समज करायची गरज काय होती? दादासाहेब लोकांना ना काळी हवी असते, लागली जापवांचे इमले घेतात बांधाया. आमदाराच्या सुनेवर अत्याचार झाला अशी ब्रेकिंग न्यूज मिळते ना, व त्यासनी नंतरच्या स्पष्टीकरणाला कोण विचारत हो? डोक्याला ना ताप झालाय त्या पुरीचा. हो थांबा की, पार्टीमध्ये जे काही मिळवलं ना दादासाहेब ते गमवाय लागल अशानं. अंडे भराय तुम्ही लावले, ताप झाला आमच्या डोक्याला. सोडा हो, आपण कसवी वागलो ना तरी सुद्धा लोक चार तोंडाने बोलत्यातच. ही पोरगी आपल्या जीवावर उठली आहे तेव्हा तिच्या बाबतीत दयामया नाही. गुरुजींनी जो आदेश दिलाय ना त्याचं पालन करायचं म्हणजे करायचंच. ती पोरगी काळूबाईचं हत्यारे हे विसरू नका. पार्टीत तुमची बाजू घेतली म्हणून तुम्हाला त्याचा काय संबंध येत? अहो आमदारांनी इमेज सांभाळायला लागते, मीडिया टपली लागते हो आमच्यावर, तुम्हाला तर ठाऊक आहे. उद्याच हेडलाईन येते का नाही बघा, आमदाराच्याच घरात सुनेवर अत्याचार. मिळालेलं तिकीट बी खिशात आत घालून ती लोक घेतील की नाही बघा. त्याचंच दुःख आहे का तुम्हासनी? त्या तिकिटापायी घराची बर्बादी झाली तरी सुद्धा चालेल तुम्हाला. सर सलामत पगडी पचास भाऊसाहेब. त्या पोरीच्या माध्यमातून काळूबाई जर वरचढ झाली ना तर समद हातातनं निसटल. 100 इशारा दिलाय गुरुजींनी पण तुम्हाला काय, लोकांची पडली. अहो दादासाहेब असं कसं बोलताय तुम्ही? भाऊसाहेब, अहो वहिनी साहेब, मोठ्या मुश्किलीने तिकीट पदरात पाडून घेतलं होतं आम्ही. झाली लागली दोघा भावांमध्ये भांडण. हवंय ना त्या काळूबाईला. आणि भाऊसाहेब तुमच्या बी लक्षात येईना की तुम्हा दोघा भावांमध्ये फूट पाडतीये ते.
शांत राहा जरा दोघ जण. अविनाश, अरे माझे एक जोडवा. काय झालं? बघ ना रे, आर्याने मला मागच्या दिवाळीमध्ये गिफ्ट केलं होतं, त्यातले एक कुठेतरी आधी आर्याची ताटातूट आणि आता तिने दिलेली ही भेट. निदान आर्या दिसली तरी सुखरूप आहे हे तरी कळलं आपल्याला. कोणास ठाऊक ते जोडव कदाचित तिच्या हाताला लागेलही. हे जोडव मिळालंय तर तूच भेटल्यासारखी वाटतेस ग आई. पण प्रत्यक्ष कधी भेटशील ग मला? कसे असाल तुम्ही आई बाबा? कोणत्या परिस्थितीत असाल तुम्ही दोघ, मी, संकेत? आपण पुन्हा पहिल्यासारखे कधी एकत्र येऊ? येऊ ना. काळूबाईच्या नावानं चांग भलं, 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 काळूबाईच्या नावानं चांग भलं. काय चाललंय हिचं? ही जर सतत असं देवीचं नाव घेत राहिली तर मग इरिटेट व्हायला होतंय मला. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. ते प्रचंड जड हांडे मी पाण्याने भरलेत आणि 4 वेळा उचललेत. तुला खरंच असं वाटतं की ते माझ्याच्याने शक्य झालं असतं? व्हॉट यू मीन? आय मीन काळूबाईनेच मला बळ दिलं. मूर्खपणा चाललाय सगळं. देवी कुठून ताकद देणार आहे? मनाची ताकद असते. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग. तू मगाशी मला विचारत होतीस ना की इतकं पाणी मी कसं काय भरू शकते, देवीने तुझ्यावर कृपा केली आहे, तुला ताकद दिली आहे वगैरे वगैरे. फॅक्ट आहे ती. नाही हा, सॉरी, असं काही नसतं. माणसाच्या मनाची ताकद असते, त्याचं डिटर्मिनेशन असतं. निश्चय केला ना तर माणूस त्याच्या क्षमते पलीकडचं काम करून जातो. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आहेत ना, मी कुठे डिनाय करते. पण माझ्या बाबतीत देवीचीच कृपा आहे हे मला क्लिअर झालंय. अनुभव आहे तो माझा. मी तुला कितीही सांगितलं तरी नाही करणार. पण मला माहिती आहे देवीनेच मला ताकद दिली म्हणून मी हे सगळं पूर्ण करू शकले. नाही, एक मिनिट, आपण का भांडतोय या विषयावर? मी तुझं मत नाही बदलू शकत. आणि कितीही प्रयत्न केला तरी तू माझं मत कधीही बदलू शकणार नाहीस. नाही नाही, त्यापेक्षा आपण नकोच भांडूया. पाय दुखत असतील ना? नाही, तू स्वतः तर काही सांगणार नाहीस म्हणून मीच घेऊनार. नाही दुखत आहेत माझे पाय. इनफॅक्ट पाय काय, कंबर, मान काहीच दुखत नाही. चालून दाखवू. थांब. काय झालं? पाय दुखत नव्हते ना? ये इथे. सावकाश, सावकाश, बस बस बस, सावकाश बस. नीट पाय वर घेऊन बस पाहिजे. तर हा हा, नाही दुखत आहेत ना पाय? तसं नाही दुखत आहे, कुसळ गेलंय, पाय ठसठसतोय म्हणून दुखतय. अगं मग पिन ने काढ ना, नाहीतर सेफ्टी होईल. नाहीये माझ्याकडे पिन. एक सेकंड. हे घे, हे चालेल? नकोय मला. नकोय म्हणजे?
म्हणजे नाही जमणार मला. का नाही जमणार? अरे पिनच आहे ही. अरे नाही, मला इंजेक्शन घ्यायची पण भीती वाटते. हे नाही जमणार मला, ते कुसळ आपोआप जाईल. एक मिनिट, काय होईल कुसळ? काय होईल? जाईल आपोआप. आपोआप जाईल? हेच 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 लॉजिकल थिंकिंगच नाहीये तुझ्याकडे. आपोआप कशी जाईल कुसळ? इडियट.